नारी शक्तीच्या यशाचा उत्सव आणि त्याच्या कार्याचा सलाम करण्याचा दिवस आहे. महिलांच्या या हक्काच्या दिनी बुलढाणा शहरातील वैधव्याची कुऱ्हाड कोसळलेल्या श्रीमती ज्योती भास्कर बोराडे या महिलेने मुलगी संजीवनीसह पतीचा ऑफसेट प्रिंटिंगचा व्यवसाय सांभाळण्यासाठी संघर्ष केला. या दोघी मायलेकींनी कुठलेही प्रशिक्षण न घेता मुद्रणालयाच्या व्यवसायातून यशस्वी महिला उद्योजक म्हणून आपला ठसा उमटवला आहे. बुलढाणा जिल्ह्यात अनेक उद्योजकांना भरारी घेतली आहे. या महिला उद्योजकही मागे नाहीत. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडत अनेक अडजी अडचणींना तोंड देत तारेवरची कसरत करून श्रीमती ज्योती बोराडे यांनी स्वाती ऑफसेट प्रिंटर्सला सुगीचे दिवस आणलेत. श्रीमती ज्योती बोराडे यांचे पती भास्कर बळीराम बोराडे यांचा 23 जून 2017 स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला. पती निधनानंतर आभाळच कोसळलेल्या परिस्थितीत ज्योती बोराडे यांनी 2 मुलींचे शिक्षण पूर्ण करत आपला संसार सावरला. बुलढाणा शहरातील DSD मॉलमध्ये बोराडे यांचे स्वाती ऑफसेट प्रिंटर्स आहेत. सुरुवातीला ज्योती या पतीसोबत या व्यवसायाला हातभार लावत होत्या. मात्र पती निधनानंतर या व्यवसायाची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. सध्या या व्यवसायाला 8 वर्ष होत असून दोघी मायलेकींनी या छपाई कामातून समृद्धीची छाप सोडली आहे. त्यामुळे त्यांचे हे कार्य समाजासमोर आदर्श निर्माण करणारे आहे. आम्ही 5-6 वर्षापासून हा व्यवसाय करून राहिलो. त्यांना अचानक ते मुंबईला गेले आणि त्यांना ताप आला. स्वाईन फ्लूचं बिमारी लागली त्यांना, त्यामुळे त्याच्यातच त्यांचं निधन झालं. किती दिवस झाले? हे 7 महिने झाले. आता माझं प्रिंटिंग प्रेसचं बिझनेस आहे DSD मॉलमध्ये. गेल्या 5-6 वर्षापासून मग आम्ही दोघेजणी हे काम करत होतो. त्याच्यानंतर ते वारले, त्याच्यानंतर मग मला माझ्यावर सगळी जबाबदारी पडली. त्यामुळे मला 2 मुली आहेत. त्या 2 मुली मला आणि मुलीचं शिक्षण चालू आहे आणि मोठी माझ्यासोबत दुकानात असते. आम्ही दोघी मिळून दुकान चालवतो. दुकानातली सर्व कामं, ऑर्डर घेणे, बाइडिंग करणे, पूर्ण कामं मी करते. तुम्ही जागतिक महिला दिनानिमित्त तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? ज्या अशा ज्या महिला आहेत त्यांच्या अचानक अशी परिस्थिती, हा त्यांना मी सांगू इच्छिते की असा जर टाईम माझ्यासारखा त्यांच्यावर आला तर त्यांनी घाबरून जाऊ नये, पुढील परिस्थितीला साथ द्यायची आणि कामं करत राहायची. 6-7 महिने. ओके, माझं शिक्षण BSc ग्रॅज्युएशन झालेलं आहे. अगोदर मी थोडंफार कम्प्युटरवर टायपिंग वगैरे करून बघायची माझे बाबा असताना. वडिलांचं अकाली निधनानंतर मला सर्व जबाबदारी माझ्यावर पडली. त्यासाठी मी सेटिंग वगैरे शिकली, DTP, लग्नपत्रिका तयार करणे, बिलबुक, हँडबुक, नंतर पॉम्पलेट्स वगैरे तयार करून ऑर्डर्स आल्या तर ऑर्डर घेते आणि ते सर्व तयार जॉब तयार करून नंतर मशीनवर प्रिंटिंग काढले जाते.